पहिल्या पदातील चिन्हांची अदलाबदल केल्यास दुसरे पद मिळते, म्हणजे त्रिकोण आयत, आयत त्रिकोण, इथे आहे वर्तुळ आणि स्टार आहे, इथे स्टार आणि वर्तुळ असं येणार आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन, हे जे आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं योग्य असं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. या प्रश्नामध्ये बघा, पहिल्या पदामध्ये बघा चार रेषा दिलेल्या आहेत, त्याचप्रमाणे या चार रेषापासून तयार झालेली आकृती आपण इथे बघत आहोत दुसऱ्या स्थानावरती. आता अशाच पद्धतीने आपल्याला बघा, इथे तीन रेषा दिलेल्या आहेत आणि तीन रेषापासून तयार होणारी आकृती कोणती असेल, तर पर्याय क्रमांक तीन, म्हणजे तीन रेषापासून तयार होणारी आकृती आहे त्रिकोण, तर पर्याय क्रमांक तीन हे आपलं योग्य उत्तर आहे. इथे बघा, पहिल्या पदामध्ये तीन गोल दिलेले आहेत, दुसऱ्या पदामध्ये एकने कमी झाला आहे, इथे दोन त्रिकोण आहेत, आता चौथ्या पदामध्ये एकने कमी होणार, म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे. पहिल्या पदातील समसंबंध लक्षात घेऊनच आपण पुढील पदांशी समसंबंध आपण तो लक्षात घेणार आहोत. इथे बघा, आता पहिल्या पदामध्ये इथे दोन आडव्या रेषा आहेत, पुढे तीन आडव्या रेषा आहेत, तसेच तिसऱ्या पदामध्ये इथे आपण तीन उभ्या रेषा बघत आहोत, म्हणजे चौथ्या पदामध्ये एकने वाढ होईल, चार उभ्या रेषा, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. आता बघा, प्रश्नाकृतीमध्ये आपण बघू शकता, पहिल्या पदातील एक चिन्ह वाढवून, म्हणजे बघा इथे चार चिन्ह आहेत जे डाव्या बाजूला टोक दिसत आहे आपल्याला, तर इथे एकने वाढलेला आहे. त्याचप्रमाणे आता इथे बघा, तिसऱ्या पदामध्ये दोन चौरस आहेत, ते आता आपल्याला एकने वाढवावे लागतील, म्हणजे इथे तीन चौरस, म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचं योग्य उत्तर आहे.